नमस्कार, मी सचिन मोरे, आपण पाहताय जनादेश वृत्तवाहिनी। पाहूया आजच्या काही सविस्तर बातम्या। होळी हा महाराष्ट्राचा पारंपरिक उत्सव आहे। अशाच या उत्सवाचे औचित्य साधत कोळी महासंघाच्या वतीने नवी मुंबईतील तळवली येथे होळी मिलन सोहळ्याचे आयोजन करण्यात आले होते। कोळी महासंघाचे अध्यक्ष आमदार रमेश दादा पाटील यांच्या निवासस्थानी आयोजित या होळी मिलन कार्यक्रमास जम्मू काश्मीरचे माजी उपमुख्यमंत्री कविंदरजी गुप्ता यांनी प्रमुख उपस्थिती दर्शवली होती। यावेळी पारंपरिक पद्धतीने होळीचे पूजन करून कविंदरजी गुप्ता यांच्या हस्ते होळी दहन करण्यात आले। पहले तो मैं होली के इस पावन अवसर पर सभी महाराष्ट्र के वासियों को मुबारकबाद देना चाहता हूँ और ख़ास करके हमारे मेंबर लेजिस्लेटिव काउंसल श्रीमान रमेश दादा पाटिल जी ने यहाँ आमंत्रित किया था, मैं उनका भी आभारी हूँ। मुझे सभी लोगों के साथ आने का मौका मिला और वाकई में हर हिंदुस्तान में यही है कि अलग भाषा अलग देश फिर भी अपना एक देश, त्यौहार जो हमें जोड़ते हैं। तो मुझे लगता है कि महाराष्ट्र की संस्कृति को जानने का मौका मिला, सभी लोगों के साथ बातचीत करने का मौका मिला, तो वाकई में बहुत अच्छे ढंग से यहाँ पर होली को मनाया जाता है। तो अलग अलग प्रदेशों में जिस प्रकार से होली का होता है, यहाँ महाराष्ट्र में डिफरेंट है, तो ये बहुत ही अच्छा महसूस हुआ और मैं हर्ष का अनुभव कर रहा हूँ। त्यौहार हमें जोड़ते हैं, संस्कृति और सभ्यता के प्रति हमें जागृत रहना चाहिए। हम हिंदुस्तान के लोग यही है, कश्मीर हो या गुवाहाटी, अपना देश अपनी माटी, अलग भाषा अलग भेष, फिर भी अपना एक देश। हम सब मिलकर के इस राष्ट्र के लिए, समाज के लिए, इस सभ्यता संस्कृति के लिए काम करें तो आने वाली पीढ़ियां भी हमारी उसको याद रखें। मैं यही संदेश देना चाहता हूँ। आज खर मे महाराष्ट्र मधे होली दिवस है और संपूर्ण महाराष्ट्र मधे हा होली सण साजरा किया जो आणि आज खरं म्हणजे योगायोग आहे की आमच्याकडे जम्मू काश्मीरचे डेप्युटी CM इथे आले। खरं म्हणजे औचित्याचं वेळ आहे की सांगून येत नाही, पण योगायोग आहे। निश्चित त्यांना आज महाराष्ट्राची होळी कशा पद्धतीने असते, महाराष्ट्राची होळी कशी पद्धतीने साजरी केली जाते हे त्यांनी पाहिलं आणि खूप त्यांना आनंद वाटला की प्रत्येक स्टेटमध्ये वेगवेगळ्या प्रकारच्या होळ्याचा सण साजरा केला जातो, परंतु महाराष्ट्रामध्ये जो हा सण आहे तो फार वेगळ्या पद्धतीने त्यांना, कारण त्यांच्या जम्मू काश्मीरमध्ये असा सण साजरा होत नाही, परंतु ते इथे आल्यानंतर त्यांना बरं वाटलं की बाबा ह्या पद्धतीचे सण इथे साजरे होतात आणि ते म्हणाले की तुम्ही खरोखरच या ठिकाणी असे सण साजरे करतात, एकात्मतेचं हे दर्शन आहे। सर्वांना घेऊन सर्व समाजातले सर्व प्रांतातले सर्व धर्माचे लोक एकत्र येतात आणि होळी साजरी केली जाते हे पाहून त्यांना खूप आनंद झाला। आज या ठिकाणी ते आले, आम्हालासुद्धा आनंद झाला की आपले जे प्रमुख पाहुणे होते जम्मू काश्मीरचे डेप्युटी CM इथे येणं म्हणजे आम्ही आमचं भाग्य समजतो की एवढ्या वर्षात एवढा प्रमुख पाहुणे इथे आले आणि आम्हाला द्विगित केलं, आमचा आनंद द्विगित केला, त्यामुळे आज होळीचा सण फार मोठ्या प्रमाणात साजरा झाला आणि आम्ही सर्वजण हे होळी चांगल्या प्रकारे साजरी करत आहोत। कॅमेरामन मसूद अन्सारी सह स्नेहा पारकर, जनादेश वृत्तवाहिनी करिता।